नमस्कार, या वेळेमधून पुणे दर्पण सर्वांचं स्वागत करतो. कृपा एकलव्य आदर्श निवासी शाळांमधील शिक्षक भरतीसाठी टीजीटी आणि पीजीटी पोस्टसाठी पास सीबीटी टेस्ट होणार आहे, म्हणजे पा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार असून या सीबीटी टेस्टसाठी सीबीटी परीक्षेसाठीचा सिलेबस आणि एक्झामिनेशन पॅटर्न कशा स्वरूपाचा असेल, तर या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. ज्याच्यामुळे तुम्हाला या सीबीटी टेस्टसाठीची जी तयारी आहे ती तयारी करण्यासाठी योग्य अशी पा दिशा मिळणार आहे. तर पण यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतरा, ज्याच्यामुळे तुम्हाला या सीबीटी परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासक्रम काय असेल तर याची पा माहिती मिळणार आहे. तर पहिले ना आपण टीजीटी आणि पीजीटी पोस्टसाठीचा जो काही सिलेबस आणि पॅटर्न आहे त्या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहणार आहोत. तर पहिल्या ठिकाणी पीजीटी पदासाठी एक्झाम घेतली जाणार आहे पास सीबीटी प्रकारची ही टेस्ट असेल, ज्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न विचारले जातील. 160 मार्काचे प्रश्न असतील. या ठिकाणी तुम्हाला 160 प्रश्न हे या ठिकाणी तुम्हाला सोडवावे लागणार आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे पास 40 मार्काचा. आता या ठिकाणी लक्षात घ्या की तुमची सीबीटी ही टेस्ट पा 160 मार्काची असेल. 160 मार्काची तुमची परीक्षा झाल्यानंतर याचा रिझल्ट डिक्लेअर केला जाईल आणि या ठिकाणी इंटरव्ह्यू साठी मेरिट लावलं जाईल, ज्याच्यामध्ये एकाच दोन म्हणजे एका पदासाठी किंवा एका जागेसाठी दोन विद्यार्थ्यांची निवड ही इंटरव्ह्यू साठी पा केली जाईल. आणि इंटरव्ह्यू घेतल्यानंतर 40 मार्क आणि या ठिकाणी 160 पैकी तुमचे जेवढे मार्क्स मिळाले त्याचे या ठिकाणी ऍग्रिगेट करून शेवटचं मेरिट लावलं जाईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी सीबीटी टेस्ट 160 मार्काची आणि इंटरव्ह्यू हा 40 मार्काचा पीजीटी पोस्टसाठी असेल. त्यानंतर या ठिकाणी जी काही 160 मार्काची पा परीक्षा सीबीटी टेस्ट घेतली जाईल तर या परीक्षेसाठी 3 तासांचा म्हणजे 180 मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जो काही पॅटर्न आहे तो कशा प्रकारचा असणार आहे, तर या ठिकाणी पहिला सेक्शन तुम्हाला असेल ज्याच्यामध्ये जनरल इंग्लिश आणि जनरल हिंदी याच्यावरती 10-10 प्रश्न 10-10 मार्कासाठी विचारले जातील. तेव्हा तुम्हाला व्याकरण ग्रामर याच्यावरती प्रश्न असतील तर या ठिकाणी तुम्हाला जे काही पॅराग्राफ आहे याच्यावरती सुद्धा अभ्यास करावा लागणार आहे, म्हणजे पा जनरल इंग्लिश आणि जनरल हिंदीसाठी व्याकरण स्टडी तुम्हाला नक्की करावा लागेल. त्याच्यानंतर पा या ठिकाणी दुसरा सेक्शन असेल ज्याच्यामध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स याच्यावरती पण प्रश्न विचारले जातील. करंट अफेअर्स आणि जनरल नॉलेज वरती एकूण तुम्हाला 10 मार्काचे 10 प्रश्न विचारले जातील, त्याच्यामुळे तुम्हाला करंट अफेअर्सचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. त्याच्यानंतर पाय अनालिटिकल ॲबिलिटी जी तुमची विश्लेषणात्मक क्षमता तपासली जाईल याच्यावरती बुद्धिमत्तेवरती आधारित प्रश्न विचारले जातील, ज्याच्यामध्ये तुम्हाला पाय 15 मार्काचे प्रश्न हे अनालिटिकल ॲबिलिटीवरती पाय विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर पाय पुढला टॉपिक आहे पाय न्यूमेरिकल ॲबिलिटी, म्हणजे पाय तुमची संख्यात्मक क्षमता, ज्याच्यावरती गणितावरती प्रश्न असतील. एकूण 10 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. आणि त्याच्यानंतर दुसरा टॉपिक आहे पा कॉम्प्युटर लिटरसी म्हणजे संगणक नॉलेज, या ठिकाणी याच्यावरती 5 प्रश्न विचारले जातील. आता या ठिकाणी जो काय पहिला सेक्शन आहे आणि दुसरा सेक्शन आहे तर हा आणि या ठिकाणी जो काय तिसरा सेक्शन आहे टीचिंग ॲप्टिट्यूड आणि पेडागॉजी, म्हणजे या ठिकाणी तुमची शिकवण्याची अभियोग्यता किंवा अभियोग्यता क्षमता आणि या ठिकाणी पेडागॉजी म्हणजे अध्यापनशास्त्र याच्यावरती 20 प्रश्न विचारले जाणार आहेत. या ठिकाणी टीजीटी आणि पीजीटी पदासाठी तिसरा सेक्शन दुसरा आणि पहिला सेक्शन, म्हणजे या ठिकाणी पहिला सेक्शन दुसरा सेक्शन आणि तिसरा सेक्शन हा या ठिकाणी सेम आहे, म्हणजे पा टीजीटी आणि पीजीटी पदासाठी तुम्ही एकच अभ्यास केला तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला जे काही 3 सेक्शन आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे, तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. तर आता या ठिकाणी जो काय आपला तिसरा सेक्शन आहे पण टीचिंग ॲप्टिट्यूड आणि पेडागॉजी जो टीजीटी आणि पीजीटी साठी सेम असेल तर याचा आपण सविस्तर सिलेबस या ठिकाणी आपण आधी पाहूया. तर पा या ठिकाणी जो काय तिसरा सेक्शन आहे पा पीजीटी आणि टीजीटी या पदासाठीचा तो सेम आहे, ज्याच्यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड आणि पेडागॉजीवर आधारित प्रश्न विचारले जातील. आता याच्यावरती पा टीचिंग ॲप्टिट्यूड आणि पेडागॉजीवरती 19 प्रश्न तुम्हाला असणार आहेत. लक्षात घ्यायचा हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला पा नॉलेज ऑफ NEP 2020 म्हणजे काय जी नवीन एज्युकेशनल पॉलिसी आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील, याचा तुम्ही अभ्यास पा करायचा आहे. या न्यू पॉलिसीमध्ये कोणकोणते घटक नव्याने बदललेले आहेत, कोणकोणते बदल या ठिकाणी एज्युकेशन पॉलिसीमध्ये होणार आहेत किंवा एज्युकेशन क्षेत्रामध्ये होतील याच्यावर तुम्हाला या स्वरूपाचे प्रश्न असतील. त्याच्यानंतर या ठिकाणी पेडागॉजिकल कन्सर्न म्हणजे पण शैक्षणिक संदर्भात प्रश्न असतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला क्युरिकुलम म्हणजे अभ्यासक्रम या घटकावरती प्रश्न असतील, ज्याच्यामध्ये अभ्यासक्रम म्हणजे काय, प्रिन्सिपल, अभ्यासक्रमाची तत्व, टाइप्स ऑफ क्युरिकुलम ऑर्गनायझेशन, अभ्यासक्रम
बांधणीचे या ठिकाणी प्रकार कोणकोणते असतात किंवा निर्मितीचे प्रकार कोणकोणते असतात ते आणि अप्रोचेस म्हणजे या ठिकाणी दृष्टिकोन. तर अशा प्रकारे या ठिकाणी अभ्यासक्रमावरती हे प्रश्न असतील. त्याच्यानंतर या ठिकाणी प्लॅनिंग म्हणजे पण नियोजन. आता नियोजनामध्ये या ठिकाणी तुमचं इयर प्लॅन, वार्षिक नियोजन आलं, युनिट प्लॅन, घटक नियोजन आणि पाठ नियोजन, तर याच्यावरती प्रश्न विचारले जातील. त्याच्यानंतर पहा इन्स्ट्रक्शनल मटेरियल म्हणजे प्रशिक्षणात्मक साहित्य आणि रिसोर्स म्हणजे या ठिकाणी संदर्भ साहित्य असेल किंवा शैक्षणिक साहित्य असतील याच्यावरती प्रश्न असतील. ज्याच्या टेक्स्ट बुक तुमच्या ठिकाणी पाठ्यपुस्तक, वर्क बुक्स, सप्लिमेंटरी मटेरियल, शैक्षणिक साहित्य कोणकोणतं आहे, पण लॅबोरेटरीज, लायब्ररी, क्लब्स आणि म्युझियम, कम्युनिटी, इन्फॉर्मेशनल कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, या संदर्भात प्रश्न तुम्हाला या इन्स्ट्रक्शनल मटेरियल आणि रिसोर्स याच्यामध्ये विचारले जातील. तर या घटकानुसारच तुम्ही या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढला घटक आहे इव्हॅल्युएशन म्हणजे पण मूल्यमापन. मूल्यांकन या संदर्भात प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. ज्याच्यामध्ये पण टाईप्स मूल्यांकनाचे प्रकार कोणते, टूल्स कोणते, कोणकोणत्या पद्धतीने मूल्यांकन केलं जातं, कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड टेस्ट म्हणजे चांगल्या चाचणीचे वैशिष्ट्ये कोणती, कंटिन्युअस आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्यांकन, तर याच्यावरती सुद्धा प्रश्न असतील. आणि अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ स्कॉलेस्टिक अचीवमेंट टेस्ट म्हणजे या ठिकाणी संपादनुक चाचणी, संपादनुक चाचणी या संदर्भात सुद्धा प्रश्न तुम्हाला या इव्हॅल्युएशन मध्ये विचारले जातील. तर अशा प्रकारे या ठिकाणी पेडागॉजिकल कन्सर्न्स हा या ठिकाणी टॉपिक आहे. याच्यामध्ये क्युरिक्युलम, प्लॅनिंग, इन्स्ट्रक्शनल मटेरियल आणि रिसोर्स, त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन, तर या उपघटकावरती पहा या मुद्द्यांच्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी पुढला घटक आहे इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे या ठिकाणी सर्वसमावेशक शिक्षण. सर्वसमावेशक शिक्षण या घटकावरती आधारित खालील मुद्द्यांवरती प्रश्न विचारले जातील. ज्याच्यामध्ये पहा अंडरस्टँडिंग डायव्हर्सिटीज म्हणजे या ठिकाणी जे काही विविधता आहे ते समजून घेणे. ज्याच्यामध्ये कन्सेप्ट टाईप आणि संकल्पनेचे प्रकार जसं की डिसेबिलिटी ॲज अ डायमेन्शन ऑफ डायव्हर्सिटी म्हणजे काय, अक्षमता असते, अध्ययन अक्षमता असेल किंवा अपंगत्व आहे तर त्या ठिकाणी विविधतेचे परिमाण या संदर्भात प्रश्न तुम्हाला या अंडरस्टँडिंग डायव्हर्सिटीजमध्ये विचारलं जाईल. त्याच्यामध्ये पहा पुढला उपघटक आहे पहा डिसेबिलिटी ॲज अ सोशल कन्स्ट्रक्ट, जे अक्षमता आहे ते या ठिकाणी सोशल कन्स्ट्रक्ट म्हणून किंवा क्लासिफिकेशन ऑफ डिसेबिलिटी म्हणजे या ठिकाणी डिसेबिलिटीचे वेगवेगळे प्रकार कोणते, त्याचं वर्गीकरण कोणतं आणि इट्स एज्युकेशनल इम्प्लिकेशन याचं या ठिकाणी एज्युकेशनल इम्प्लिकेशन कशाप्रकारे करायचं, तर या संदर्भाने प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा फिलॉसॉफी ऑफ इन्क्लुजन विथ स्पेशल रेफरन्स टू चिल्ड्रन विथ डिसेबिलिटी, तर या उपघटकावरती प्रश्न असतील. ज्याच्यामध्ये पहा अपंगत्व असलेल्या मुलांच्या विशेष संदर्भात समावेशनाचं तत्वज्ञान काय आहे, तर हा या ठिकाणी याचा अर्थ असून या संदर्भात प्रश्न विचारले जातील. आणि प्रोसेस ऑफ इन्क्लुजन म्हणजे या ठिकाणी पण समावेशनाची प्रक्रिया कशा स्वरूपाची असते याच्यावरती प्रश्न असतील. ज्याच्यामध्ये कन्सर्न इश्यूज अक्रॉस डिसेबिलिटी जे काही अपंगत्व किंवा अक्षमता आहे तर या संदर्भात कोणकोणत्या अडचणी येतात, कोणकोणते इश्यूज असतात या संदर्भात प्रश्न असतील. त्याच्यानंतर पुढला उपघटक आहे पण कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स म्हणजे या ठिकाणी सर्वसमावेशक शिक्षणाच्या संदर्भात राज्यघटनेमध्ये कोणकोणत्या तरतुदी आहेत, तर या संदर्भात प्रश्न असतील. त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वसमावेशक शिक्षणाच्या संदर्भात शाळेची तयारी कोणती आहे किंवा शिक्षकांचा रोल कोणता असणार आहे या संदर्भात प्रश्न असतील. ज्याच्यामध्ये पहा इन्फ्रास्ट्रक्चर इन्क्लुडिंग टेक्नॉलॉजिकल म्हणजे या ठिकाणी जे काही शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं, तर जे या ठिकाणी वेगवेगळे विद्यार्थी असतात, अपंग विद्यार्थी असतात, त्या अपंग विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर कशा स्वरूपाचं असावं, त्याच्यामध्ये कोणकोणत्या टेक्नॉलॉजी वापरल्या जातील या संदर्भात प्रश्न असतील. पेडागॉजिकल आणि ॲटिट्यूडनल म्हणजे मानसशास्त्रीय दृष्ट्या त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे का या संदर्भात प्रश्न विचारले जातील. तर अशा प्रकारे या ठिकाणी या सर्वसमावेशक घटकावरती प्रश्न असतील. त्यानंतर या ठिकाणी पुढला उपघटक आहे पा कम्युनिकेशन अँड इंटरॅक्शन म्हणजे या ठिकाणी संप्रेषण आणि संवाद. संप्रेषण आणि संवाद या उपघटकावरती पा प्रश्न असणार आहेत. आता संप्रेषण आणि संवादावरती पा उपघटक आहेत कम्युनिकेशन, संप्रेषण, कन्सेप्ट. कन्सेप्ट काय आहे पा संप्रेषणाची, एलिमेंट्स कोणकोणते आहेत, घटक कोणकोणते आहेत किंवा प्रोसेस प्रक्रिया कशा स्वरूपाची आहे पा कम्युनिकेशनची, संवादाची. त्याच्यानंतर पहा टाईप्स ऑफ कम्युनिकेशन, कम्युनिकेशनचे कोणकोणते प्रकार आहेत, कम्युनिकेशन आणि भाषा कोणकोणती असते. त्याच्यानंतर या ठिकाणी कम्युनिकेशन इन द क्लासरूम, वर्गामध्ये कम्युनिकेशन कशा स्वरूपाचं असायला पाहिजे, बॅरियर्स इन कम्युनिकेशन, संवादामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात किंवा अडथळी येऊ शकतात या संदर्भात प्रश्न या ठिकाणी या कम्युनिकेशन अँड इंटरॅक्शन या उपघटकावरती पण विचारले जाणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी हा जो काय तिसरा पार्ट आहे ज्याच्यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड अँड पेडागॉजीवरती हे 19 मार्काचे प्रश्न TGT आणि PGT पदासाठी किंवा CBT टेस्टमध्ये पण विचारले जातील. त्यानंतर पहा या ठिकाणी चौथा जो काही पार्ट आहे तो
सब्जेक्ट नॉलेजचा आहे. आता पा पीजीटी पोस्ट साठी एकूण 80 प्रश्न हे सब्जेक्ट नॉलेज वरती पा असणार आहेत. आता ठिकाणी आपण जे काही सब्जेक्ट नॉलेज आहे तर ते या ठिकाणी या चौथ्या पार्ट मध्ये तुम्हाला 12वी पासून 12वी जो काही सीबीएसई बोर्डचा सिलेबस आहे पा सीबीएसई बोर्डचा अनरिवाइज्ड सिलेबस आहे तर 12वी पासून ते पर ग्रेजुएशन लेव्हल पर्यंत तुम्हाला प्रश्न या ठिकाणी या सब्जेक्ट नॉलेज मध्ये पा विचारले जातील. आता ठिकाणी पा पीजीटी पदासाठी तुम्ही ज्या सब्जेक्ट साठी फॉर्म भरलेला आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही केमिस्ट्री साठी फॉर्म भरला असेल किंवा हिंदी साठी भरला असेल किंवा इंग्लिश या विषयासाठी फॉर्म भरला असेल तर या विषयावरतीच या ठिकाणी तुम्हाला 80 मार्काचे प्रश्न हे 12वी पासून ते ग्रॅज्युएशन लेव्हल पर्यंतचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत पा सीबीएसईचा 2020-21 हा जो काही अनरिवाइज्ड सिलेबस आहे या सिलेबस वरतीच या ठिकाणी हे प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पा सीबीएसई बोर्डाची जी काही पुस्तके असतील 12वी पासून ते ग्रॅज्युएशन लेव्हलची त्याचा अभ्यास या ठिकाणी तुम्हाला करावा लागणार आहे. तर अशा प्रकारे अटेकन पा पीजीटी साठी पा सब्जेक्ट नॉलेज वरती 80 मार्काचे प्रश्न असतील. अशा प्रकारे अटेकन पा पीजीटी पदासाठी सीबीटी टेस्ट होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला अटेकन जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर अटेकन तुमचा 1 मार्क हा कमी केला जाणार आहे म्हणजे अटेकन निगेटिव्ह सिस्टीम ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर अटेकन पा टीजीटी पदासाठी एकूण 180 मार्काची फक्त सीबीटी टेस्ट घेतली जाईल. या ठिकाणी टीजीटी पदासाठी कोणत्याही प्रकारचा इंटरव्ह्यू नाही. 180 मार्कासाठी 180 मिनिटांचा वेळ असेल. त्याच्यानंतर पा या ठिकाणी पार्ट पहिला ज्याच्यामध्ये जनरल इंग्लिश जनरल हिंदी पार्ट दुसरा जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स एनालिटिकल एबिलिटी न्यूमेरिकल एबिलिटी कम्प्युटर लिटरसी तर हा जो काही पॅटर्न आहे पा तो या ठिकाणी पा पीजीटी सारखाच आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जो काही तिसरा सेक्शन आहे टीचिंग एप्टिट्यूड अँड पेडागॉजी याच्यावरती 20 प्रश्न पीजीटी सारखेच पा विचारले जातील ज्याचा आपण विस्तृतपणे पा सिलेबस आधी पाहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर पा चौथा या ठिकाणी घटक आहे चौथा सेक्शन आहे सब्जेक्ट नॉलेजचा टीजीटी पदासाठी एकूण 100 प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. तर अशा प्रकारे या ठिकाणी पा सब्जेक्ट नॉलेजवरती टीजीटी पोस्टसाठी एकूण 100 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सीबीटी टेस्टमध्ये विचारले जातील. या ठिकाणी जो काही सब्जेक्ट नॉलेज आहे तर ते या ठिकाणी सीबीएसई बोर्डची जी काही अनरिवाइज्ड सिलेबस आहे सीबीएसई बोर्डचा 2020-21 या सालाचा 10वी पासून ते तुम्हाला या ठिकाणी 12वी पर्यंतचे जो काही सिलेबस आहे त्या सिलेबस वरती तुम्हाला सब्जेक्ट नॉलेज अनुसार तुमचे जो काही सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्ट वरती प्रश्न विचारले जातील. म्हणजे जर पास सायन्स सब्जेक्ट तुमचा असेल तर पास सायन्स वरती प्रश्न तुम्हाला 10वी ते 12वी सीबीएसई बोर्डावरती विचारले जातील. हिंदी इंग्लिश या विषयांचे सुद्धा प्रश्न तुम्हाला 10वी ते 12वी सीबीएसई बोर्ड अनुसार विचारले जाणार आहेत. एकूण 100 प्रश्न हे या ठिकाणी तुम्हाला टीजीटी या पदासाठी असतील. तर अशा प्रकारे या ठिकाणी पास टीजीटी पदाची जी काही सीबीटी टेस्ट आहे ती एकूण 180 मार्काची होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 प्रश्न तुमचे चुकले तर 1 मार्क तुमचा पा कमी केला जाईल. निगेटिव्ह सिस्टीम या ठिकाणी टीजीटीसाठी सुद्धा ठेवण्यात आलेली आहे. तर पा अशा प्रकारे या ठिकाणी पा पीजीटी आणि टीजीटी पदासाठी जो काही अभ्यासक्रम आहे जो काही पॅटर्न आहे तो असणार आहे. या ठिकाणी मार्किंग स्कीम पाहिली आपण या ठिकाणी कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात सांगण्याचा पा प्रयत्न केलेला आहे. तर पा अशा प्रकारे या ठिकाणी पा टीजीटी आणि पीजीटी पदासाठीची सीबीटी टेस्ट या अभ्यासक्रमावरती आधारित होणार आहे. या संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पा भेटूया आपण पुढील व्हिडिओ मधून. तोपर्यंत धन्यवाद.